नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. पण मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी भरल्या वांग्याची रेसिपी पाहणार आहोत. खूप सोप्या प्रकारे आणि घरचे सगळेच आवडीने खातील अशा प्रकारे केलात तर. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगत जा आणि लाईक पण करायला विसरू नका फ्रेंड. आपण भरल्या वांग्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात. मी असे छोटे छोटे 10 वांगे आहेत बघा, हे छोटे छोटे वांगे घेऊन मीठ टाकून ठेवलं. याला पाण्यामध्ये ठेवायचं, याच्यातला उंगीरपणा आणि काळपट निघून जातं. बघा पाणी कसं काळं झालं आहे मीठ टाकल्यामुळे. आणि हा अर्धा खोबरं घेतले मी, हा एक खोबरा होता याच्यातला अर्धा घेतलाय मी. आणि खोबरं चिरून घेतले पतलं पतलं. ह्याला भाजून घेऊयात मी, तव्यावरती भाजून घेते. तव्यावर किंवा कढईत भाजू शकता. मी आत्ताच पोळ्या बनवल्यात, तवा गरम होता म्हणून तव्यावरती भाजून घेत आहे. हा एक कांदा घेतलाय मी, हा कांदा पण आपण चिरून घेऊयात आणि भाजून घेऊयात. खोबरं होत आहे भाजून. आपण आता हा कांदा चिरून घेऊयात, थोडा मोठा मोठा चिरून घेऊयात. चिरून याला भाजणार आहोत आपण. खोबरं भाजून झालेलं आहे, काढून घेतले मी. आपण आता कांदा भाजून घेऊयात. आपण आता मीडियम गॅसवरती हा कांदा होईपर्यंत टोमॅटो चिरून घेऊयात. टोमॅटोमुळे ग्रेव्ही आपली छान होईल. कांदा भाजून झालेला आहे, आता हा कांदा काढून घेते मी खाली. टोमॅटो चिरलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेत, आधी खोबरं पण टाकून घेते. आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक पेस्ट करून घेणार आहोत याची. आपण शेंगदाणे वापरणार नाहीत या भाजीमध्ये. आता हा कांदा पण टाकते मी आणि तीळ वापरणार आहोत आपण शेंगदाण्याऐवजी. मी एक विलायची घालत आहे याच्यामध्ये. मी आता याच्यामध्ये ही एवढी दालचिनी घेतली, ह्याला थोडेसे बारीक तुकडे करून टाकते. मी आता याच्यामध्ये हे छोट्या वाटी भरून आहेत तीळ, म्हणजे चमचाने 2 चमचे होतील एवढे भाजलेले तीळ घालत आहे. आपण आता ह्याची बारीक पेस्ट करून घेऊयात मिक्सरला लावून. अशा प्रकारे मी बारीक पेस्ट करून घेतली आहे ह्याची. फोडणी करून घेणार आहोत मसाले. अगोदर 2 फोडणी देणार आहेत आपण. मी हे खलबत्त्यामध्ये अद्रक आणि लसूण कुटून घेतलंय, हे थोडं थोडं मिळून 2 घालणार आहोत आपण. हे 1/2 चमचा जिरं घालते याच्यात. तेल गरम झालेलं आहे, याच्यातला 1/2 मी आलं लसूण आत्ता टाकत आहे, 1/2 नंतर टाकते. आणि आता आपण हे बारीक केलेले मसाले टाकूयात. ही थोडीशी मी धुऊन कोथिंबीर घेतली आहे, चिरून घेतलेला बारीक, आपण त्या मसाल्यांमध्ये घालणार आहे. कोथिंबीर पण 2 घालणार आहोत आपण. थोडी थोडी थोडीशी कोथिंबीर टाकली याच्यामध्ये. अंबारीचा काळा मसाला आहे 1 चमचा भरून घालत आहे मी. आणि हा किचन किंग मसाला आहे, थोडीशी हळद घालूयात. हे 1 चमचा भरून लाल तिखट घातले मी. ही एवढी कसुरी मेथी आहे, ही कसुरी मेथी घालते ग्रेव्हीमध्येच. खूप छान होईल आपली ग्रेव्ही कसुरी मेथीमुळे, टेस्ट छान येईल. आमच्या भाजीसाठी 1 चमचा मीठ लागतं म्हणून मी 1 चमचा मीठ घालून टाकले. नंतर घालणार नाहीत आपण मीठ, आता तुम्ही नंतर घालायचं तर नंतर घाला, पण वांगे छान चविष्ट होतील आपले म्हणून मी आत्ताच घातले मीठ मसाल्यांमध्ये. आता आपले मसाले तयार आहेत, मी गॅस बंद करते.
आणि आपण हे मसाले आता वांग्यांमध्ये भरणार आहोत। व्यवस्थित भरता येतं हाताने भरल्यास हे बघा। अशा प्रकारे मी सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेते हा मसाला। मी अशा प्रकारे सगळे मसाले वांगे भरून घेतलेत आणि हा थोडासा उरलेला मी याच्यावरतीच टाकून ठेवलेला आहे। आता आपण ह्या कढईला थोडस विसळून घेऊयात। हे विसळलेलं पाणी सुद्धा वापरूयात आपण। अजून एक दोन माप तेल टाकले मी। आता आपण तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकूया। गरम झालेलं आहे, मोहरी घातली मी थोडीशी, थोडस अर्धा चमच होईपर्यंत जिरं, ह्या दोनच लवंगा घालत आहे मी आणि हे आलेलं पेस्ट थोडस ठेवलं होतं। आता घालूयात हे वांगे। आपला लसूण तांबूस कलर झालेला आहे, लसणाचा फ्राय झालाय चांगला लसूण। आता तेलामध्ये छान वांगे फ्राय होऊ देऊयात आपण। गॅसची फ्लेम मिडियम करूयात। मीडियम गॅसवरती याला झाकण ठेवूयात आपण एक दोन। आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात एखादं मिनिट भर। खालची बाजू झाली की आपण याला परतून घेऊयात अजून। आणि कोमट पाणी करायला ठेवले मी इकडे। मी आता झाकण काढते, नाहीतर कप खूप जास्त ठेवलं तर आपण। आता ह्याला काय मस्त खमंग असं सुवास सुटलाय, तोंडाला पाणी येत आहे बघा, एवढा छान सुवास सुटलेला आहे भाजीचा आपला। तेलातच होऊ द्यायचं थोडा वेळ। हे बघा एक बाजू झालेली आहे, छान फ्राय झालेत बघा, कलर चेंज झालाय वांग्यांचा। असंच पण खाऊ शकता, सुक्क वांग पाहिजे असेल तर, आणि ग्रेव्ही पाहिजे असेल तर। याच्यात गरम पाणी सोडणार आहोत आपण। अजून ह्याला थोडस होऊ देते मी, अजून थोडं फ्राय होऊ देते तेलामध्ये, म्हणजे खूप चविष्ट होतील अशा प्रकारे केलं तर भरलं वांग। आता मी झाकण काढते। आता आपण आपले वांगे छान फ्राय झालेले आहेत बघा तेलामध्ये छान। त्याच्यामध्ये मी हे गरम पाणी, मला जेवढी भाजी पाहिजे तेवढं गरम पाणी बनवून घेतलंय। आता आपण हे गरम पाणी सोडूयात वांग्यांमध्ये। थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही, आपल्याला किती लागेल तेवढं आपण पाणी सोडून घ्यायचं। ग्रेव्ही किती पाहिजे आहे किंवा किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही बनवा तुम्ही ग्रेव्ही। माझी आई आणि आजी ह्याच पद्धतीने करते भरल्या वांग्याची भाजी, म्हणून ही पण त्यांचीच पद्धत आहे भरलं वांग बनवायची। मला एवढी भाजी पुरेशी आहे म्हणून मी आता मीडियम गॅसवरती, वांगे तर आपले तेलामध्ये छानपैकी फ्राय झालेलेच आहेत। आता फक्त एक वाफ काढून घेऊयात आपण भाजीला, एखादं मिनिट भर शिजू देऊयात मीडियम गॅसवर। एक मिनिट भर झालेला आहे बघा, आता आपले मस्त भरलं वांग तयार आहे। मीठ वगैरे आता काहीच घालणार नाही मी, अगोदरच घातलेलं होतं मीठ।
खूप मस्त एकदम तोंडाला पाणी सुटले भरलं वांगं बघून. अशा प्रकारे आपलं भरलं वांगं तयार आहे. आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूयात. आता गॅस बंद करते मी. आपलं झणझणीत आणि चमचमीत भरलं वांगं तयार आहे. किती मस्त झालंय बघा, खूप छान ग्रेव्ही पण मस्त बनली आहे. कधीही शेंगदाणे वापरायचे नाही ग्रेव्हीमध्ये, तिळच वापरायचे, तीळ, खोबरं आणि कांदा किंवा करडू असेल तर करडू वापरायचं, पण शेंगदाणे वापरायचं नाही भाजीमध्ये. शेंगदाण्याने बेचव बनते, भाजी बनते त्याच्यामुळे. नक्की ही रेसिपी ट्राय करा फ्रेंड्स, तुम्हालाही नक्कीच अशा प्रकारचं वांगं केलं तर घरचे सगळे आवडीने खातील, बोटं चाटून खातील आणि नंतर पण अशाच प्रकारची तुम्ही भाजी बनवत जाल. ह्या पद्धतीने केल्यास खूपच भारी होते. ठीक आहे फ्रेंड्स, माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर फ्रेंड्स प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय.